अदानी प्रकरणी चौकशीसाठी सेबीला 3 महिन्यांची मुदत, 6 महिने मुदत देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, अदानी समूहावर शेअर्सच्या किमती वाढवल्याचा आरोप. इन्कोव्हॅक लसीला अल्प प्रतिसाद, गेल्या 20 दिवसात मुंबईतल्या फक्त 89 जणांनी लस घेतल्याची नोंद. आगामी 5 वर्ष आतापर्यंतची सर्वात गरम वर्ष असतील, संयुक्त राष्ट्रसंघांचा इशारा. एल निनो आणि हरितगृह वायूंच्या एकत्र परिणामांमुळे तापमान प्रचंड वाढण्याचा जागतिक हवामान संस्थेचा अंदाज. एप्रिलमध्ये रत्नागिरीच्या हापूस आंब्यांना ऑनलाईन ऑर्डरमध्ये मारली बाजी, झेप्टो या ॲपवरून भारतीयांनी मागवले तब्बल 25 कोटींचे आंबे. भारतात इन्स्टाग्रामचं नवं फीचर लवकरच लाँच होणार, युजर्सना आता पोस्ट आणि रील्सवर GIFचा वापर करत कमेंट्स करता येणार. दिल्लीचा पंजाबवर 15 धावांनी विजय, प्लेऑफच्या रेसमधून पंजाब बाहेर. गुचीच्या इव्हेंटमध्ये आलिया भट्टचा ग्लॅमरस अंदाज, ब्लॅक आउटफिट बरोबर आलियाने एक पारदर्शक बॅगही जवळ बाळगली, मात्र हातातली रिकामी पर्स पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल. कित्येक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, त्यांना पाठिंबा द्यायचा सोडून काही लोक आम्हाला खोटं ठरवू पाहत होते, लवकरच आम्ही या संदर्भातली माहिती गोळा करून पुराव्यांसह आरोप करणाऱ्यांचं पितळ उघडं पाडू, निर्माता विपुल शहा यांची माहिती. UK मध्ये रिलीज होणार द केरला स्टोरी चित्रपट, अभिनेत्री आदा शर्माने पोस्ट करून दिली माहिती. अमेरिकेतील मॉन्टेनामध्ये टिकटॉक ॲपवर बंदी, टिकटॉकवर बंदी घालणारं मॉन्टेना अमेरिकेतलं पहिलं राज्य. आर्थिक मंदीच्या काळात एअर इंडिया एक्सप्रेसने दिली खुशखबर, 280 वैमानिकांसह 500 कर्मचाऱ्यांची केली भरती. प्रेमविवाहांमध्ये घटस्फोट होण्याचं प्रमाण सर्वाधिक, सर्वोच्च न्यायालयाचे एका प्रकरणावर सुनावणी करतानाचं विधान. हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी, लाहोर स्पिती राष्ट्रीय महामार्गावर बर्फाची चादर, बर्फ हटवण्याचं काम सुरू. खतांच्या किमतीत कोणतीही वाढ न करण्याचा केंद्राचा निर्णय, यंदाच्या खरीप हंगामात खतांसाठी 1,08,000 कोटी रुपये मंजूर करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. सोनल काळे बनल्या मिसेस आशिया ग्रेट ब्रिटन सीझन 1 फायनलिस्ट, सोनल या मूळच्या महाराष्ट्राच्या आहेत आणि लंडनमध्ये स्थायी. सिद्धरामय्यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या निर्णयाने आपण पूर्णपणे आनंदी नसल्याची DK शिवकुमार यांचे बंधू DK सुरेश यांची प्रतिक्रिया. कर्नाटकच्या हितासाठी शिवकुमार यांनी हा निर्णय स्वीकारल्याचं सुरेश यांचं मत. ओडिशातील पहिल्या वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा, जगन्नाथपुरी ते पश्चिम बंगालमधील हावडा दरम्यान धावणार ट्रेन. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.